झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यामध्ये खळबळ उडवून देणाऱ्या ज्योतिकुमार चौधरीच्या बलात्कार आणि खून प्रकरणातल्या आरोपींना आज शिक्षा सुनावली जाणार आहे। या प्रकरणात कॅब ड्रायव्हर पुरुषोत्तम बोराडे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकाटेवर पुणे जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरू आहे। या खटल्यात आरोपींना दोषी ठरवण्यात आलं असून त्यांना आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे। मल्टीनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या ज्योतिकुमार चौधरी या 25 वर्षीय तरुणीची 1 नोव्हेंबर 2007 बलात्कार करून हत्या करण्यात आली होती। हिंजवडीतल्या विप्रो कंपनीत ज्योती काम करत होती। नाईट शिफ्टला जाण्यासाठी निघालेली ज्योती रात्री 10 सुमारास कॅबमध्ये बसली होती, मात्र कॅब कंपनीकडे नेण्याऐवजी कॅबचा ड्रायव्हर पुरुषोत्तम बोराडे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकाटेनं ज्योतिकुमारीला जुन्या मुंबई पुणे महामार्गावर निर्जन स्थळी नेलं आणि तिच्यावर बलात्कार करून हत्या केली। या प्रकरणी पोलिसांनी कौशल्यानं तपास करत कॅब ड्रायव्हर पुरुषोत्तम बोराडे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकाटेला अटक केली। हा खटला पुणे सत्र न्यायालयात सुरू आहे। आरोपींना खून आणि बलात्कार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलंय। थोड्याच वेळात कोर्ट आरोपींना शिक्षा सुनावणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।